नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अशी न्यूज आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, कालच जे महाराष्ट्रातील तमाम शिक्षक आहेत, भावी जे होणारे शिक्षक आहेत, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण की काल एक संस्थाचालकाची मीटिंग झाली होती माननीय बच्चे कडू यांच्यासोबत. तर यामध्ये जे संस्थाचालक आहेत त्यांनी पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती न करता खाजगी शिक्षक भरतीमार्फत करावी अशी मागणी केली होती. आणि ही मागणी बच्चे कडू साहेबांनी फेटाळलेली आहे. आणि यामुळे आता यापुढे जितकेही शिक्षकाचे जागा भरल्या जातील ते सर्व जागा पवित्र पोर्टलमार्फत भरल्या जातील. यामध्ये विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित यांचासुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर त्यांनी काय माहिती दिलेली आहे, कशा संदर्भात ही न्यूज आहे, सर्व बातमी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर त्याआधी शिक्षक भरती संदर्भात प्रत्येक अपडेट पाहिजे असेल तर लगेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, विना अनुदानित शिक्षकाची भरती ही पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री यांची स्पष्ट होती. तर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जे विनाअनुदानित शिक्षकाची भरती आहे ते सुद्धा पवित्र पोर्टलमार्फतच केल्या जाणार आहे. तर पूर्ण बातमी पाहूत, राज्यातील विनाअनुदानित शाळेमधील शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलद्वारेच होणार आहे. या पोर्टलमधून कोणत्याही शाळेला सूट दिली जाणार नाही अशी स्पष्ट होती शालेय शिक्षण मंत्री यांनी इथे सांगितलेली आहे. कोणत्याही शाळेतील जे शिक्षकाची जागा आहे ते संस्थेमार्फत भरल्या जाणार नाहीत. त्यामध्ये विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, अनुदानित, अंशतः अनुदानित या सर्व शाळांमधील शिक्षकाची जागा हे पवित्र पोर्टलमार्फतच भरल्या जातील अशी इथे त्यांनी गॅरंटी दिलेली आहे, माहिती दिलेली आहे. त्या संदर्भात शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल एक मीटिंग घेतली होती. अनेक शिक्षण संस्थाचालकांकडून सुरू असलेल्या पदभरतीच्या हालचालींना ब्रेक लागलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, राज्यमंत्री कडू यांनी शिक्षक भरती व कार्यरत शिक्षकाच्या विविध प्रश्नाबाबत अधिकाऱ्याची पुण्यामध्ये बैठक घेतली होती. गेल्या 3.5 वर्षापासून पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेली शिक्षक भरती अद्यापही अर्धवट आहे. यामुळे विनाअनुदानित शाळांना या पोर्टलशिवाय शिक्षक भरती करू देण्याची मागणी बैठकीत पुढे आली होती. किमान तुकडीवरील शिक्षकाच्या जागा तरी पोर्टलशिवाय परस्पर भरू देण्याची मागणी यामध्ये करण्यात आली होती. मात्र हा मुद्दा अजिबातच संयुक्त नसल्याचे कारण देत ही मागणी बच्चू कडू साहेबांनी फेटाळलेली आहे. शासकीय अनुदानित, विनाअनुदानित अशा सर्व शाळांमधील शिक्षकाची पदे आता पवित्र पोर्टलमार्फत भरल्या जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना सेवा संरक्षण देण्यात यावे यासाठी नियमावलीत दुरुस्ती करण्याचे बैठकीमध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत असे शिक्षण संचालनालयाने त्यांनी माहिती दिलेली आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये त्यांनी अशी नवीन माहिती दिलेली आहे की सध्या शिक्षकाचे वेतन 2 ते 3 महिने विलंबाने होत आहेत. शिक्षकाच्या खात्यावरती वेतन वर्ग होण्यास विलंब होत असल्याने CMP प्रणाली लागू करण्यात येणार आहे. पुण्याच्या NIC मार्फत आवश्यक ती कारवाई करून येत्या 2 महिन्यामध्ये CMC प्रणाली लागू होणार आहे. त्यामुळे तुमची जी पेमेंट आहे ती मंथली 1 ते 5 तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणत्याही तर या बातमीमधून आपल्याला अशी एक अपडेट कळालेली की यापुढे जितकेही शिक्षकाची जागा असणार आहेत ते संपूर्णपणे पवित्र पोर्टलद्वारे भरल्या जाणार आहेत. त्यामुळे आता कोणत्याही प्रकारे संस्थाचालकांना अधिकार राहिलेला नाही की आपल्या शाळेतील जे रिक्त शिक्षकाची जागा आहेत ते भरल्या जातील. त्यामुळे कोणत्याही संस्थेवरती तुम्ही पैसे देऊन अडकून बसू नका. तर बातमी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांना नक्की शेअर करा. तसेच सर्व सोशल मीडियावरती व्हिडिओ लगेच शेअर करून टाका, जेणेकरून ही अपडेट त्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत लगेच पोहोचेल. व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.